नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे पुढील पावसाची अपडेट. पुढील पावसाचे जे दिवस आहेत ते कोणते राहणार आहेत, कोणत्या तारखांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस, तर कोणत्या तारखांमध्ये सूर्यदर्शन, तर परतीचा पाऊस केव्हा येईल, ही संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेली ही अपडेट आहे आणि त्यांचा नवीन हवामान अंदाज हा नुकताच जाहीर झालेला आहे, तो की लगेच आपल्यापर्यंत मी या व्हिडिओच्या मार्फत मी पोहोचवतो आहे. यामध्ये त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की पुढील 3 ते 4 दिवस अत्यंत तुफानी असा पाऊस राहणार आहे, त्यानंतर सूर्यदर्शन आहे, त्यानंतर परतीचा पाऊस. तर नेमका तो प्रभाव कशा प्रकारचा असेल, कोणत्या तारखांना काय पावसाचा प्रभाव राहणार आहे, वातावरणामध्ये बदल राहणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. यामध्ये जे आहे, राज्यामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून सारखा पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टी देखील झालेली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिकाला मोठा फटका बसत आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या उत्पादनात घट होणार असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी येत्या काही दिवसात हवामान कसे राहील याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे, या राज्यामध्ये 23 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. तरी 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 25 सप्टेंबर दरम्यान विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, तसेच अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात, तसेच मध्य प्रदेश, गुजरात मध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. पावसाचा जो प्रभाव आहे तो अत्यंत तुफानी अशा प्रकारचा असणार आहे आणि अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला या दरम्यान, या तारखांदरम्यान 23, 24, 25 दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर जे आहे, राज्यामध्ये दिनांक 26, 27, 28 सप्टेंबर दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे. या दरम्यान वातावरण खुले राहील, सूर्यदर्शनाचा त्या ठिकाणी प्रभाव असेल आणि 28 सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस येणार आहे. 28, 29, 30 सप्टेंबरला रिमझिम पाऊस होईल. पावस मध्यम स्वरूपाचा, पावसाची त्या ठिकाणी सक्रियता राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेतीचे नियोजन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये पाऊस जास्त पाऊस होणार नसून फक्त 2 पाऊस पडेल ऑक्टोबर महिन्यामध्ये. व 28 ऑक्टोबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल. रब्बी पिकाची म्हणजेच गहू, हरभऱ्याची पेरणी होईल असे पंजाबराव डक यांनी सांगितलेले आहे. पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे 7 ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच दीपावलीमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील आणि यावर्षी 28 ऑक्टोबरपासून जे आहे थंडीला सुरुवात होईल अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेली आहे. म्हणजेच की आता पावसाचा जो प्रभाव आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे ऑक्टोबर महिन्यात आणि 2 वेळेसच आपल्याला पाऊस पडणार आहे. 7 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर आजपासून जे आहे पावसाला त्या ठिकाणी अत्यंत जोरदार अशी सुरुवात होणार आहे. 23, 24 आणि 25 तारखेला अत्यंत तुफानी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये सक्रिय असेल. यामध्ये विशेषतः आपण घेतलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव हा अत्यंत जोरदार असणार आहे. परत एकदा त्या ठिकाणी जिल्ह्यांची नावं घेतो. विदर्भामधील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, म्हणजेच की पूर्व विदर्भामध्ये अत्यंत जोरदार अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रभाव राहणार आहे पावसाचा. मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला या 3 तारखांमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर यवतमाळ, तसेच अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा हा जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे या भागात देखील आपल्याला पावसाची सक्रियता हे उल्लेखनीय दिसून येणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे हा जो भाग आहे, नाशिक या भागांमध्ये देखील पाऊस जो आहे तो 23, 24 आणि 25 सप्टेंबरला आपल्याला अत्यंत जोरदार अशा प्रकारचा दिसून येणार आहे. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे मराठवाड्याचा, संभाजी, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना हा जो भाग आहे या भागात देखील पावसाचा ज्या त्या ठिकाणी जोर आहे तो जोर आपल्याला बघायला मिळेल. मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे आणि कोकणामध्ये देखील आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी अनेक भागात सक्रिय दिसणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील उल्लेखनीय पावसाचा त्या ठिकाणी जोर असणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर
या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, काही भाग मात्र कोरडा राहणार आहे. त्यानंतर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागात देखील मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल. पावसाची जी सक्रियता आहे ती मेघगर्जनेसह या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. विशेषतः समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान खात्याकडनं त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या भागामध्ये आपल्याला अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल. तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण अपडेट जाहीर केलेली आहे. पूर्ण जे आहे हिवाळ्यापर्यंतची म्हणजेच की ऑक्टोबरपासनं, ऑक्टोबरच्या एंडिंगपासनं आपल्याला त्या ठिकाणी हिवाळ्याला सुरुवात झालेली दिसेल. पावसाचा प्रभाव हा ऑक्टोबरमध्ये जास्त नसणार आहे. त्यानंतर आजची त्यांनी अपडेट दिलेली आहे 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर हे 3 दिवस मुसळधार पावसाचे राहणार. त्यानंतर जे आहे 26, 27, 28 हे 3 दिवस जे आहे हे या 3 दिवसामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर जे आहे 29, 30 या भागांमध्ये या दिवसांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसेल. त्यानंतर 6, 7 ऑक्टोबरपासनं आपल्याला परतीचा पाऊस त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांची अपडेट नवीन हवामान अंदाज जो आहे तो जाहीर केलेला आहे. आणि हा बहुतांश 80% अंदाज जो आहे तो खरा ठरतो, 100% या ठिकाणी खरा ठरतो. त्यामुळे सर्वांचा या अंदाजावरती हा दृढ विश्वास आहे. त्यामुळं जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला हा अपडेट जी आहे ही जो अंदाज आहे हा तुम्ही सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि त्यानुसारच आपल्या जे आहे शेतीचे नियोजन त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी करावे. तर ही जो ती अपडेट की जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, तर ही हवामान अभ्यासक पंजाब डग यांची अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.